नमस्कार, मी स्मिता डोंगरे. आजचं आपलं जे सेशन आहे ते ग्रुप डायनॅमिक्स या विषयावरती आहे. आपण जेव्हा ग्रुप बद्दल बोलतो, आपण सगळेच जण कुठल्या ना कुठल्या तरी ग्रुप मध्ये स्वतःला इन्वॉल्व्ह करून घेत असतो. आता हे जेव्हा आपण करतो तेव्हा आपण असं बघतो की ज्या व्यक्तींबद्दल किंवा ज्या व्यक्तींबरोबर आपण आपला ग्रुप तयार करतो आहोत त्यांच्याशी आपला खूप चांगला संवाद होतो, त्यांच्यामध्ये आपण इन्वॉल्व्ह होतो आणि ते जे काही त्या ग्रुपच्या ऍक्टिव्हिटीज असतात त्याच्या सगळ्यामध्ये आपण सहभाग घेत असतो. तर आपण अशा व्यक्तींबद्दल चर्चा करणार आहोत ज्यांना आपण ओळखतो आणि ज्यांच्याशी आपला बराचसा संवाद आहे, ते कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्याशी जोडलेले आहेत आणि आपण समूहाचा अखंड भाग आहोत. तर आपण जेव्हा एक कुठल्याही ग्रुपमध्ये स्वतःला इन्वॉल्व्ह करून घेतो तेव्हा आपलं मेन आपलं ध्येय काय असतं, तर त्या ग्रुपसाठी आपण काहीतरी काम करावं आणि त्या ग्रुपने सुद्धा तसा आपल्याला सपोर्ट करावा. तर अबाधित राहणे हे सूचित करते की आपण आपल्या काही मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी एकमेकांवर अवलंबून असतो, जसे की जगण्याच्या गरजा असतील, काही सामाजिक गरजा असतील इत्यादी. आता व्याख्या आणि संकल्पना. तर आपण ग्रुपला ग्रुपची व्याख्या बेसिकली ही काय आहे, तर गटांना अशा लोकांचा संग्रह म्हणून परिभाषित केले जाऊ शकते जे स्वतःला काही प्रमाणात सुसंगत युनिट मध्ये एकत्र बांधलेले असल्याचे समजतात आणि ज्यांना ज्यांच्यामध्ये आपण ज्या ग्रुपमध्ये एकत्र राहतो त्याच्यामध्ये काही एक विशिष्ट प्रकारचं बॉन्डिंग तयार झालेलं असतं. गटाची वैशिष्ट्ये काय असतात, तर गट जो असतो तो दोन किंवा जास्त लोकांचा असतो आणि ज्याच्यामध्ये त्या काही मेंबर्स असतात जे पूर्णपणे त्या ग्रुपसाठी काम करत असतात आणि ग्रुपमध्ये इन्वॉल्व्ह असतात. प्रत्येक मेंबरचा त्या ग्रुपमधल्या एक कॉमन मोटिव्ह असतो. की कॉमन मोटिव्ह म्हणजे काय, तर त्यांना एकत्र काहीतरी अचीव करायचं असतं. ग्रुप्स असे असतात की त्यातले मेंबर्स हे एकमेकांशी संवाद साधत असतात आणि त्यातल्या त्यात ते इंटरडिपेंडेंट पण असतात, म्हणजे परस्पर अवलंबी पण असतात. नेक्स्ट इज की ग्रुप्सचा म्हणजे मेंबर्सचा हा एकमेकांवरती खूप इन्फ्लुएन्स असतो. त्यांचं वागणं जे असतं ते काही रूल्स असतील, काही रोल्स असतील की जे त्यांना त्या व्यक्तीला पर्टिक्युलरली असाइन केलेले असतात आणि त्या प्रकारे त्या ग्रुपचं एक स्टेटस मेंटेन केलं जातं. ह्याचं एक आपण उदाहरण घेऊया की जेव्हा आपण एक ऑर्गनायझेशन घेतो ती ऑर्गनायझेशन एक व्यक्ती असतो की जो त्या कंपनीचा म्हणा किंवा त्या ऑर्गनायझर त्या ऑर्गनायझेशनचा आपण एक MD म्हणतो, म्हणजे काय तर मॅनेजिंग डायरेक्टर म्हणतो. त्याच्या अंडर अशी बरीच लोक असतात, मग त्याच्यामध्ये काही व्हाईस प्रेसिडेंट्स असतात, त्या व्हाईस प्रेसिडेंट्सना रिपोर्ट करणारे काही असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट्स असतात आणि त्यांच्या खालती वेगवेगळे लोक काम करत असतात आणि प्रत्येक सेक्शनचा एक वेगळा व्हाईस प्रेसिडेंट असतो. म्हणजेच काय, तर ग्रुपचा हे सगळेच जण त्या ग्रुपचे मेंबर्स असतात पण प्रत्येकाचा रोल वेगळा असतो, प्रत्येकामध्ये रूल्स वेगवेगळे असतात की जे रूल्स व्हाईस प्रेसिडेंटना असतात तेच रूल्स त्यांच्या खालच्या लोकांना नसतात, त्यांचे रूल्स वेगळे असतात. सो प्रत्येक जण आपले रूल्स फॉलो करतो आणि आपापला रोल प्रत्येक जण निभावत असतो जेणेकरून ते ऑर्गनायझेशन हे एक चांगली रन होऊ शकते. सो हेच दिस इज एक्झॅक्टली आपण जे ग्रुप बद्दल बोलत असतो ते. ग्रुप्स मध्ये असं होतं की लोक त्यांच्या बऱ्याच गरजा ह्या पूर्ण होत असतात आणि ते करण्यासाठी म्हणून प्रत्येक इंडिव्हिज्युअल काळजी घेत असतो. आता
हे नीड्स किंवा हे आपण जे म्हणतो हे कुठले, तर ते तीन प्रकारचे आहेत. एक म्हणजे अहंकारी गरजा, दुसरं म्हणजे कार्यात्मक गरजा आणि तिसरं संज्ञानात्मक गरजा. आता कार्यात्मक अहंकारी म्हणजे काय तर इगोइस्टिक नीड्स. ह्याच्यामध्ये असं होतं की समूहातील सदस्यत्वाचा परिणाम म्हणून स्वाभिमान आणि स्थितीच्या विकासाद्वारे समूह कार्यामध्ये वैयक्तिक योगदानाच्या संधीद्वारे पूर्ण केले जाते. प्रत्येक ग्रुप मेंबरला अपॉर्च्युनिटी दिली असते स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी, किंवा एक स्वतःचा सेल्फ एस्टीम आणि ते स्टेटस मेंटेन करण्यासाठी. जेणेकरून काय होतं तर त्या ग्रुप त्या मेंबरला ग्रुपसाठी आपण जास्तीत जास्त चांगलं काम करावं आणि त्याचा इगो सॅटिस्फाय करण्यासाठी तो रोल दिलेला असतो. नेक्स्ट इज कार्यात्मक गरजा म्हणजेच की फंक्शनल नीड्स. की आपण जेव्हा डे टू डे किंवा डेली ऍक्टिव्हिटीज मध्ये मदत होते, की वर्क रुटीन असेल किंवा अवॉइडिंग बोर्डम असेल, की तेच काम करून आपल्याला बोर होतं, म्हणून या मोठमोठे ऑर्गनायझेशन पण काय करत असतात तर लोकांसाठी म्हणजे त्यांच्या मेंबर्ससाठी एम्प्लॉईजसाठी ते तशा तसे नीड्स किंवा तशा त्यांच्या गरजा पूर्ण करतात बाय ऑर्गनायझिंग सर्टन इव्हेंट्स. मग काही काही वेळेला इट इज अन अॅन्युअल पार्टी असते की जी ऑर्गनाइज केली जाते. काही वेळेला काही कंपनीज त्यांच्यासाठी काही गेम्स म्हणा किंवा रिक्रिएशन ऍक्टिव्हिटीज असतील त्या स्पॉन्सर करत असतात. सो हे का केलं जातं तर प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधीतरी तेच काम करून कंटाळा येतो आणि त्यांनी प्रोडक्शन कमी होतं, प्रोडक्टिव्हिटी कमी होते माणसाची. ते होऊ नये म्हणून आपण काही फंक्शनल नीड्स ज्या असतात त्या व्यक्तीच्या त्या किंवा त्या एम्प्लॉयरच्या त्या ऑर्गनायझरच्या सगळ्यांच्याच आपण फुलफिल करत असतो. नेक्स्ट इज कॉग्निटिव्ह नीड्स म्हणजे संज्ञानात्मक गरजा. आता त्याच्यामध्ये असं होतं की आपलं जे एक सोशल एन्व्हायरमेंट असतं, ज्या एन्व्हायरमेंट मध्ये तो ग्रुप असतो आणि ती लोक प्रत्येक त्यांच्या त्यांच्या एन्व्हायरमेंट मध्ये काम करत असतात, तर ते एन्व्हायरमेंट रिअल आणि स्टेबल ठेवणं म्हणजे की वास्तविक आणि स्थिर बनवता येतं. आता ते करत असताना असं असतं की प्रत्येकालाच म्हणजे बऱ्याचदा असं वाटू शकतं की अरे मला माझं पेमेंट कमी आहे किंवा मी एवढा तास काम करतो त्याच्यावरती मला काही रिटर्न्सच मिळत नाही, किंवा लोकांना मी एवढं काम करतो आहे ते लोकांना नोटीसच होत नाहीये. सो अशा काही गोष्टी किंवा असे काही विचार या एम्प्लॉईज मध्ये नक्कीच येऊ शकतात आणि प्रत्येकच ग्रुप मेंबर मध्ये येऊ शकतात. तर त्यांचे विचार हे रिअल आहेत का आणि स्टेबल आहेत का हे बघणं अतिशय गरजेचं असतं. आता हे होत असताना आपण ह्याची पण काळजी घेत असतो की लोकांचे फिलिंग्स आणि परसेप्शन्स आपण कुठेही हर्ट करत नाही. कारण का तर आपल्याला प्रत्येकच मेंबरकडनं मॅक्झिमम प्रोडक्टिव्हिटी ही हवी असते. समूह सदस्यांमधील परसिव्ड बॉन्ड असतो. आता असं होतं की ग्रुप सदस्यांमधील परसिव्ड बॉन्डच्या आधारे ग्रुपचे दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाऊ शकते. तर एक म्हणजे कॉमन बॉन्ड आणि दुसरं म्हणजे कॉमन आयडेंटिटी ग्रुप्स. कॉमन बॉन्ड ग्रुप मध्ये सदस्यांना समोरासमोर संवाद असतो आणि त्यांच्यामध्ये मजबूत बंध देखील असतो. संघाचे खेळाडू असा सामायिक बंध गट तयार करतात. सामान्य ओळख असलेल्या गटांमध्ये दुर्मिळ आमने सामने संवाद असलेल्या श्रेणीनुसार सदस्य एकमेकांशी संबंधित असतात. एखाद्या देशाचे नागरिक किंवा विद्यापीठातील विद्यार्थी असा गट तयार करतात. या गटांमध्ये गट सदस्य एकमेकांना वैयक्तिकरित्या ओळखत नाही, तथापि त्यांची विशिष्ट श्रेणीशी संलग्नता त्यांना समूह सदस्य म्हणून नियुक्त करते आणि अशा गटांचे सर्व सदस्य गटाची समान ओळख सामायिक करतात. तर बेसिकली काय होतं की परसिव्ड बॉन्ड अमंग ग्रुप मेंबर्स ह्याच्यामध्ये दोन प्रकार असतात, की एक म्हणजे कॉमन बॉन्ड असतो आणि दुसरं म्हणजे कॉमन आयडेंटिटी असते.
एका युनिव्हर्सिटीमध्ये 500 मुलं असतात, त्यांची म्हणजे एक कॉमन आयडेंटिटी असते. पण आपण जेव्हा एका कंपनीत काम करतो आणि आपला जेव्हा इतर लोकांशी संबंध येतो, सो आपला त्यांच्या बरोबरचा एक आपला कॉमन बॉन्ड तयार झालेला असतो. हे करत असताना आपल्याला असंही होतं की जे स्टुडंट्स असतात ते युनिव्हर्सिटीमधले, की ज्यांच्यामध्ये कॉमन आयडेंटिटी असते, की ते त्या एका ग्रुप एका ऑर्गनायझेशन मधली मुलं आहेत, पण त्यांचा एकमेकांशी काही संबंध येत नाही. त्याच्यामुळे होतं काय की त्यांना काही त्या ग्रुपशी किंवा त्या ऑर्गनायझेशनशी इंडिव्हिज्युअली त्यांना काही इश्यूज असले तर ते इंडिव्हिज्युअली अड्रेस होऊ शकतात. पण जेव्हा आपण एका कंपनीचा किंवा ऑर्गनायझेशनचा विचार करतो तेव्हा एक कॉमन बॉन्ड तयार झालेला असतो त्यांच्या त्या एम्प्लॉईज मध्ये. त्यांनी काय होतं की एखादा जर प्रॉब्लेम असेल एका ग्रुपला तर तो सगळ्या मेंबर्सना अफेक्ट करू शकतो. त्याच्यामुळे कॉमन बॉन्ड असणं त्या ऑर्गनायझेशन मध्ये हे गरजेचं तर असतं, पण ॲट द सेम टाइम त्यांचे इश्यूज हे वेळच्या वेळी सॉल्व्ह करणं हे सुद्धा त्या ऑर्गनायझेशनची जबाबदारी असते. एडिटिव्हिटी म्हणजे ज्या प्रमाणात समूहांना एक सुसंगत संपूर्ण समजले जाते. कमी अस्तित्व गट हा अशा लोकांचा संग्रह आहे जे एकाच वेळी एकाच ठिकाणी एकाच उद्देशाने असतात. एखाद्या विशिष्ट नोकरीसाठी मुलाखत घेणाऱ्यांचा गट अशा गटाचे उदाहरण आहे. म्हणजेच की आपण जेव्हा एक आपण हे म्हणूयात की जिथे इंटरव्ह्यूसाठी तयार जी मुलं होत असतात त्यांच्यासाठी आपण एक गट तयार करूयात, की ज्याच्यामध्ये काय होतं तर त्यांचा मोटिव्ह हा सेम असतो. म्हणजेच प्रत्येकालाच इंटरव्ह्यू द्यायचा असतो, सो त्यांचा मोटिव्ह तोच असतो की आम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे. भलेही ते वेगवेगळ्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू देणार असतील, पण त्यांचा मोटिव्ह काय तर इंटरव्ह्यू देणे. त्याच्यासाठी एक आपण ऑर्गनायझेशन तयार केलेली असते ज्याच्यामध्ये असे 100-150 मुलं असतात. सो बेसिकली काय होतं की त्यांचा मूळ मोटिव्ह हा सेम असतो, पण ते त्याच एकाच ऑर्गनायझेशन साठी काम करणार असतात का तर नाही, ते वेगवेगळ्या ठिकाणी जाणार असतात. सो ह्याला इंटेटिव्हिटी असं म्हणतात. याच्यात असं होतं की सदस्यांमध्ये वारंवार संवाद होत असतो, मग तो समोरासमोर असेल किंवा फोनवरती असेल किंवा हल्ली व्हर्च्युअली असतो, व्हिडिओ कॉल्सवर असू शकतो. त्यांची उद्दिष्ट ही सेम असतात, त्यांचे कॉमन गोल्स असतात. सदस्य काही मार्गांनी अत्यंत महत्वपूर्ण आहेत आणि इतर मार्गांनी वेगवेगळे आहेत. त्या ऑर्गनायझेशनसाठी ते मेंबर्स हे खूप इम्पॉर्टंट आहेत, पण इंडिव्हिज्युअली त्यांना एकमेकांचा काही फायदा होणार आहे का तर नाही. तिथे ते कॉम्पिटिटर्स असणार आहेत, कारण का ते इंटरव्ह्यू देऊन पुढे जाणार आहेत. पण जी ऑर्गनायझेशन इंटरव्ह्यू टेक्निक्स किंवा त्यांना इंटरव्ह्यूला सामोरं कसं जायचं हे शिकवणार आहे त्या ऑर्गनायझेशनसाठी ती मुलं ही अतिशय महत्वाची असणार आहे. आणि गट हा त्यांच्या सदस्यांचा परिणाम असतो. सो तो जो गट आहे त्याच्या मधले जे सदस्य आहेत त्यांचा सुद्धा त्या ऑर्गनायझेशनशी किंवा त्या मेंबर्सशी खूप एक क्लोज नेट रिलेशन असतो. समूहाचे काही घटक, कंपोनेंट ऑफ अ ग्रुप. पहिला म्हणजे स्थिती. आता स्टेटस प्रत्येक ग्रुपचं, मी जसं तुम्हाला एक उदाहरण दिलं की आपण एका कंपनीचं घेतलं होतं की जिथे तो मॅनेजिंग डायरेक्टर असतो आणि त्याच्या खालती देर आर अ लॉट ऑफ मेंबर्स वर्किंग, तसंच इथे स्थितीचं आहे की जेव्हा आपण वर्गात बघतो की जेव्हा शिक्षक क्लासरूम मध्ये येतात तेव्हा मुलांना रिस्पेक्ट असतो त्या टीचर बद्दलचा. आता जेव्हा आपण एका फॅमिलीमध्ये बघतो तेव्हा एक फॅमिली मेंबर असतो जिथे आपल्याकडे इट इज अ मेल डॉमिनेटिंग सोसायटी, त्याच्यामुळे जे घरातले पुरुष असतील त्यांच्याकडे काही निर्णय घ्यायची किंवा हे करायची त्यांच्याकडे जबाबदारी असते. आता हे जे एक्झाम्पल्स आहेत हे स्टेटस कॅरेक्टराइज करतात.
किंवा एका स्पेसिफिक ग्रुपचा आपण एक अतिशय महत्वाचा भाग आहोत हे कॅरेक्टराइज करतो. त्यांनी स्टेटस जो असतो ना, त्यांनी आपल्या हे जे आपले फिजिकल ऍट्रिब्यूट जे असतात ते त्याला महत्व दिलं जातं. ऍट द सेम टाइम असंही असतं की त्यांचा प्रत्येक वाक प्रत्येक व्यक्तीचा एक अतिशय महत्वाचा रोल असतो आणि त्या रोलसाठी ती एक पोझिशन असते, रँक असते त्या ग्रुपमध्ये, आणि ती त्यांनी फॉलो करणं, मेंटेन करणं हे खूप आवश्यक असत. आता त्याच्यात असं होतं की जशी त्या व्यक्ती जसा त्या व्यक्तीचा स्टेटस महत्वाचा असतो तसंच त्याला ग्रुप डिसिजन मेकिंग कडे सुद्धा आपण हे करत असतो की वेअर असंही असतं की ग्रुप नॉर्म्स असतात ते फॉलो केले जातात. आपण कॉलेजमध्ये किंवा आपण लेक्चरर्स मध्ये सुद्धा जर बघितलं तर एक लेक्चरर असतो किंवा एक टीचर असतो, त्याच्यावरती त्यांचे एचओडीज असतात. आता ते एचओडीज सगळे व्हाईस प्रिन्सिपलना रिपोर्ट करत असतात, व्हाईस प्रिन्सिपल असतात ते प्रिन्सिपलकडे रिपोर्ट करत असतात. सो पण असं असतं की आपण इन जनरल आपल्याकडे टीचर्स किंवा प्रोफेसर्स यांना एक वेगळा स्टेटस आणि रिस्पेक्ट हा दिला जातो, तो तसा मेंटेन करणं सुद्धा खूप आवश्यक असतं. आता भूमिका असते तर समूहातील विविध सदस्यांना गटातील विविध कार्य करण्यासाठी नियुक्त केलं जातं. उदाहरणार्थ क्रिकेट संघात मैदानावर संघाचे नेतृत्व करण्यासाठी कर्णधार जबाबदार असतो. प्रशिक्षक संघासाठी सुरळीत आणि धोरणात्मक सरावाची व्यवस्था करतो आणि व्यवस्थापित करतो. फिजिओथेरपिस्ट असतो की जो खेळाडूंची तंदुरुस्ती आणि त्यांचा एक्सरसाइज आणि ह्या गोष्टींकडे लक्ष देत असतो. संघाच्या प्रवासाशी संबंधित समस्या आणि माध्यमांशी संवाद करणे हे अतिशय गरजेचं असतं. हे सर्व लोक संघासाठी किंवा राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडू आणि अधिकाऱ्यांच्या गटासाठी प्रत्यक्षता वेगवेगळी भूमिका बजावत असतात. प्रत्येक मेंबरला त्या त्या ग्रुपमध्ये एक विशिष्ट रोल असतो, तो रोल त्या व्यक्तीने पूर्णपणे फॉलो करणं हे गरजेचं असतं आणि ह्याच्यानेच तो ग्रुप मेंटेन होऊ शकतो. आता एखादी व्यक्ती एका गटात एक भूमिका पार पाडू शकते तर दुसरी भूमिका दुसऱ्या गटातही पार पाडू शकते. म्हणजेच आपण जर उदाहरण घेतलं की आपल्या कुटुंबाचं आपण उदाहरण घेतलं तर एखादी स्त्री जर आपण बघितली तर ती घरामध्ये आई असते, सून असते, बायको असते. बाहेर गेल्यानंतर तीच स्त्री एका चांगल्या पोस्टवरती काम करत असते, सो तिथे तिला तो रिस्पेक्ट दिला जातो. असं प्रत्येक व्यक्ती त्याचे त्याचे रोल्स हे फॉलो करत असतं त्या त्या ग्रुपमध्ये, आणि ते करणं ते जर केलं तरच तो ग्रुप हा एकत्र राहू शकतो. त्याच्याशिवाय नाहीतर मग ग्रुपमध्ये प्रॉब्लेम यायला लागतात. नेक्स्ट इज निकष, म्हणजे की नॉर्म्स. आता नॉर्म्स म्हणजे आपण म्हणूयात की देर आर सर्टन रूल्स की जे आपण आपल्याला फॉलो करायला लागतात. ते जर रूल्स फॉलो केले तर आणि तरच आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. आता गटातील प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक परस्पर संवादात कसे वागायचे हे स्वतंत्रपणे ठरवले तर गटातील कोणत्याही सदस्याच्या वर्तनाचा कोणीही अंदाज लावू शकणार नाही आणि परिणामी अराजकता राज्य करेल. आपण जर नॉर्म्स फॉलो केले नाही, प्रत्येक जण जर त्यांना हवं तसं वागायला लागलं तर तो ग्रुप हा एकत्र कधी राहणारच नाही. आणि राहणार नाही म्हणजे काय, तर तो जो एखाद्या ग्रुपचा जो मोटिव्ह असतो की जो आपण फुलफिल करायला लागतो आणि म्हणून आपण त्या ग्रुपचा एक सदस्य किंवा एक भाग असतो, तर तो मोटिव्ह जर फुलफिल झाला नाही तर त्या ग्रुपचा काही उपयोगच नाही. आणि तो मोटिव्ह पूर्ण करण्यासाठी किंवा तो सर्व करण्यासाठी आपण
काही रूल्स फॉलो करणं, काही नॉर्म्स फॉलो करणं हे प्रत्येकाला गरजेचं असतं. याचं एक खूप चांगलं उदाहरण आपण घेऊ शकतो की आपण म्हणतो की आई आणि वडील, आईचा रोल हा आईनीच पूर्ण करायला लागतो, तिथे वडील उपयोगी पडत नाहीत. कितीही वडिलांचं आपल्या मुलांवर प्रेम असलं, कितीही वडिलांना वाटलं, शेवटी एका बाईनी तिचे रूल्स आणि नॉर्म्स किंवा तिच्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या फॉलो करणं आणि पुरुषांनी त्याच्या फॉलो करणं हे खूप गरजेचं असतं. त्याच्याशिवाय ती फॅमिली किंवा ते कुटुंब आपण कुटुंब म्हणू शकत नाही. सुसंगतता किंवा कोहेसिव्हनेस. आता कोहेसिव्हनेस किंवा सुसंगतता असली तरच तो ग्रुप हा इंटॅक्ट राहतो, अबाधित राहतो. सुसंगतता म्हणजे समूह सदस्यांना त्यांच्या गटात राहण्याची किती तीव्र इच्छा आहे. उच्च एकसंध गट असे असतात ज्यात सदस्य एकमेकांना पसंत करतात, गटाची उद्दिष्टे स्वीकारतात आणि त्यांना पूर्ण करण्यासाठी कार्य करतात. अत्यंत एकसंध गटांमध्ये सदस्य एकमेकांना नापसंत करतात आणि कदाचित परस्पर उद्देशाने काम करू शकतात. थोडक्यात एकसंधता म्हणजे आम्ही ही भावना असणं, वी हे फिलिंग असणं हे खूप गरजेचं असतं. आता हे आपण खूपदा बघतो की ज्या ग्रुप्समध्ये वाद होतात, कॉन्फ्लिक्ट तयार होतात, ते कशामुळे होतात, तर त्यातला एक कोणीतरी मेंबर असतो की ज्याला त्या ग्रुपमध्ये राहायची इच्छा नसते किंवा त्या ग्रुपचे जे काही नॉर्म्स आहेत ते त्याला फॉलो करायचे नसतात आणि त्याच्यामुळे तो एक कॉन्फ्लिक्ट तयार होतो आणि त्याच्यामुळे त्या ग्रुपचा जो कोहेसिव्हनेस असतो किंवा ती सुसंगतता जी असते ती तिथे कमी पडायला लागते. आता हे होत असताना आपण जर कोहेसिव्हनेस असेल तरच आपण कुठलीही एक्सटर्नल थ्रेट किंवा कॉम्पिटिशन फेस करू शकतो. आपण खूपदा बघतो, आपण खूप पॉलिटिकल पार्टीज बघतो किंवा आपण मुव्हीज मध्ये बघतो की एक कोणतरी व्यक्ती असतो की जो गद्दार असतो किंवा तो त्या ग्रुपमधून बाहेर पडतो आणि तो ज्या ग्रुपमध्ये असतो त्याच्याच विरोधात जाऊन तो पुढे काम करायला लागतो. पण यांनी होतं काय की छोटे छोटे किंवा एक सब ग्रुप्स तयार होतात आणि ते एकमेकांमध्येच भांडायला लागतात. सो तसं जर झालं तर ऑब्व्हियसली तो जो ग्रुप असतो तो तुटतो आणि त्यातनं कुठल्याच मेंबरला त्याचा फायदा होत नाही. सो आपण वी फिलिंग असणं आणि ती सुसंगतता मेंटेन करणं हे अतिशय गरजेचं असतं त्या ग्रुपसाठी. जे खूप चांगले ग्रुप्स असतात त्यांच्यामध्ये काही गुण असतात, ते म्हणजे काय तर एकजिनसीपणा जाणवला असतो किंवा परसिव्ह होमोजेनिटी ज्याला म्हणतात. सपोर्टिव्ह आणि कोऑपरेटिव्ह इन ग्रुप्स असतात आणि ते जास्त ग्रुप मध्ये सपोर्टिव्ह आणि कोऑपरेटिव्ह नेचर असतं. त्याच्यानंतर की वैयक्तिक उद्दिष्टांपेक्षा समूह ध्येयांकडे अधिक लक्ष केंद्रित असतं, की ग्रुपसाठी काय गरजेचं आहे आणि ग्रुपचा मोटिव्ह काय आहे ते जास्त बघितलं जातं वैयक्तिक उद्दिष्टांपेक्षा. खूप हाय मोरॅल असतं किंवा एक मनोबल खूप उच्च ठेवलेलं असतं आणि गटांमध्ये एकसंधतेचे परिमाण कमी आहे, त्यापेक्षा चांगली कामगिरी करणं हे जास्त गरजेचं असतं. आउट ग्रुपच्या सदस्यांबद्दल अत्यंत अविचल असतात, म्हणजे खूप अडामेंट असतात की बाहेरच्या कुठल्याच व्यक्तीला आपल्या ग्रुपमध्ये येऊ द्यायचं नाही. आउट ग्रुप सदस्याच्या उपस्थितीत समूहाच्या लक्षाप्रती अधिक अंतर समूह आकर्षण आणि वचनबद्धता ही प्रदर्शित केली जाते. म्हणजेच की आउट ग्रुपचा जो आउट ग्रुप कडे जास्त लक्ष न देता
इन ग्रुप आपले काय गोल्स आहेत ते जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने मेंटेन केले जातात. ग्रुप जेव्हा तयार होतो तेव्हा एक प्रोसेस किंवा त्याला ग्रुप फॉर्मेशनच्या काही स्टेजेस आपण म्हणतो, तर त्या अशा आहेत. पहिली म्हणजे एक तयार करण्याची स्टेज, की ज्याच्यामध्ये उद्देश, उद्दिष्ट, सदस्य, कार्यपद्धती या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो. आणि हे सगळे म्हणजे आपल्या ग्रुपमध्ये कोण फिट होणार आहे, त्या व्यक्तीचे सेम मोटिव्स आहेत का, सेम गोल्स आहेत का, तो व्यक्ती मेंबर होऊ शकतो का, या सगळ्या गोष्टी ह्या स्टेजमध्ये बघितल्या जातात. दुसरी स्टेज म्हणजे वादळाची स्टेज, किंवा ज्याला आपण स्टॉर्मिंग स्टेज असं म्हणतो. तर ह्याच्यात असं होतं की विविध सदस्यांच्या विविध भूमिका आणि स्थिती आणि गटाची उद्दिष्टे साध्य करण्याच्या पद्धतींबाबत बराच संघर्ष आहे. या टप्प्याच्या शेवटी सभासदांमध्ये एक प्रकारची पदानुक्रम विकसित होते आणि लक्ष कसे साध्य करायचे याबाबत काही स्पष्टता प्राप्त होते. आपण जेव्हा मोटिव्ह किंवा हे ठरवतो तेव्हा असं होतं की बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये येतात आणि त्या ग्रुपच्या मेंबर्समध्ये एकमेकांमध्ये ती एक स्टॉर्मिंग स्टेज होते की आपल्या नक्की पुढे काय करायचं आहे, आपला गोल काय असणार आहे, आपण हायरार्की कशी ठरवणार आहोत, की कोण लीड करेल, त्याच्या खालोखाल कोण काम करतील, या सगळ्या गोष्टी या स्टॉर्मिंग स्टेज मध्ये ठरवल्या जातात. नेक्स्ट इज अ नॉर्मिंग स्टेज, की ज्याच्यामध्ये आपण जे म्हणतो की रेग्युलेशन करणं किंवा काही नॉर्म्स तयार करणं, रूल्स तयार करणं आणि ते त्या त्या प्रकारे फॉलो करणं. फायनली बाय द एंड ऑफ दिस स्टेज एक असं प्रत्येक ग्रुपला आणि प्रत्येक त्या मेंबरला एक क्लॅरिटी मिळते किंवा एक स्पष्ट ओळख मिळते की ह्या व्यक्तीचं हे काम असणार आहे, त्या व्यक्तीचं एक वेगळंच काम असणार आहे. पण प्रत्येकाला त्याची क्लॅरिटी मिळते, प्रत्येक जण त्या प्रकारे काम करायला लागतो आणि प्रत्येकाला त्या त्या त्याच्या जबाबदारीची पूर्ण ओळख करून दिली जाते. त्याच्यासाठी त्याला गरजेचा तो त्यांचा इगोही पुरवला जातो, जसं आपण इगो सेंट्रिक आपण मगाशी बघितलं होतं. हे केल्यानंतर त्या व्यक्तीला असं वाटायला लागतं की हो, मी आता जास्तीत जास्त या ग्रुपसाठी काम करू शकतो. नेक्स्ट स्टेज इज द परफॉर्मिंग स्टेज. मी म्हणलं तसं की जसं आपण नॉर्म्स, स्टेटस, रोल्स हे सगळे आपण फायनलाइज केले की आता स्टेज अशी येते की त्या व्यक्तीने त्या त्या ग्रुपसाठी हे आता काम चालू करायचं असतं. आणि नंतरची लास्ट स्टेज ही अशी आहे की विच इज दी अडजर्निंग स्टेज किंवा पुढे ढकलणे. आता ह्याच्यात असं असतं की प्रत्येक जण आपला एक पर्पज अचीव केला. फॉर एक्झाम्पल कमिटी असेल कुठली, तर त्याच्यामध्ये करप्शन होऊ द्यायचं नाही किंवा एक रिपोर्ट सबमिट करायचा, त्या त्या प्रकारे काम करायचं, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या अडजर्निंग फेज मध्ये होतात. नेक्स्ट इज गट परिणामकारकता, ग्रुप इफेक्टिव्हनेस. समूहाची परिणामकारकता, उत्पादकता, उद्दिष्टे साध्य करणे, बदलांशी जुळवून घेण्याची क्षमता, सदस्यांची वैयक्तिक गरजा पूर्ण करणे, स्थितीची भावना आणि सामाजिक शक्ती आणि संवादाची आवश्यक पातळी राखणे, सह ऑपरेशन आणि सिद्धीची भावना ज्यामुळे गटाला एक संघ म्हणून टिकून राहते. जरी हे समूह प्रभावितेचे व्यापक निकष असले तरीही संघटना आणि गट त्यांच्या परिणामकारकतेच्या विशिष्ट निकषांमध्ये भिन्न आहेत. कोणत्याही गटाचे स्वतःचे विशिष्ट वातावरण, समूह कार्य आणि आयुष्य असते. हे विशिष्ट परिस्थिती समूहाच्या अंतर्गत गतिशीलतेशी संवाद साधून विशिष्ट प्रमाणात समूह परिणामकारकता निर्माण करते. आपण जेव्हा कुठल्याही ग्रुपमध्ये आपण सामील होतो तेव्हा त्या ग्रुपला आपण किती जास्त कॉन्ट्रीब्यूट करतो आहोत
आणि आपण ग्रुप इफेक्टिव्हनेस हा मेंटेन करतो आहोत का हे बघणं खूप गरजेचं असतं. याच्यामध्ये असं होतं की कुठलाही ग्रुप असला तरी त्याचं एक विशिष्ट वातावरण असतं. ते वातावरण आपण मेंटेन करणं हे आपल्या हातामध्ये असतं आणि ते जर आपण केलं तरच आपण एक चांगला ग्रुप मेंबर म्हणून काम करू शकतो. आता हे जेव्हा होत असत तेव्हा इनपुट्स इन्क्लूड रिसोर्सेस सच एज पर्सनल टास्क टूल्स एंड टाइम. याच्यामध्ये आपण प्रत्येकाचं म्हणजे प्रत्येक व्यक्तीला नॉलेज असतं, स्किल असतं, एक प्रकारचं मोटिवेशन असतं, ते त्या व्यक्तीनी त्या ग्रुपमध्ये त्यांनी इन्क्लूड करणं आणि आपलं कॉन्ट्रीब्यूट करणं हे खूप गरजेचं असतं. नेक्स्ट इज ग्रुप प्रोसेस किंवा गट प्रक्रिया. एखाद्या व्यक्तीवर समूहाचे अनेक प्रभाव असतात ज्याला समूह प्रक्रिया असं म्हणतात. त्यातले आपण बघणार आहोत काही प्रोसेसेस. पहिला म्हणजे की सामाजिक सुविधा किंवा सोशल फॅसिलिटेशन. सामाजिक सुविधा म्हणजे एखाद्या व्यक्तीची प्रेक्षकांच्या उपस्थितीत किंवा सह अभिनेत्यासोबत वेगळी कामगिरी करण्याची प्रवृत्ती. आपण प्रेक्षकांच्या उपस्थितीमुळे आमचा उत्साह वाढतो ज्यामुळे आमच्या कामगिरीवर परिणाम होतो. अशा प्रकारे इतरांची उपस्थिती कामगिरी सुधारेल जर कलाकार चांगला शिकला असेल आणि त्याचे किंवा तिचे प्रभावी प्रतिसाद परिस्थितीत योग्य असतील तर. म्हणजे आपल्याला जर एक खूप चांगला फॅसिलिटेटर मिळाला की जो आपल्याला चांगलं गाईड करू शकेल तर आपल्याला काम करणं हे जास्ती लोकांना आवडू शकतं. आता ह्याला आपण ड्राईव्ह थिअरी असंही म्हणतो की ज्याच्यामध्ये तो जो फॅसिलिटेटर असतो की जो ही जबाबदारी घेतो की मी जास्तीत जास्त माझ्या मेंबर्स कडून ग्रुप मेंबर्स कडून मी काम करून घेईन किंवा त्याला मी जबाबदार असेल तर हे त्यांनी तो फोर्स ड्राईव्ह करणं त्यांनी हे सगळ्या मेंबर्सना त्या ग्रुपला त्याने पुढे नेणं प्रोडक्टिव्हिटी जास्तीत जास्त वाढवणं हे त्या फॅसिलिटेटरच्या हातात असतं. सोशल फॅसिलिटेशन आपण कधी फेल जातो असं म्हणतो की जर तो परफॉर्मर असतो तो जेव्हा त्याच्या ग्रुप मेंबर्स कडे त्याचं तितकं लक्ष नसतं तेव्हा आपण असं म्हणू की ग्रुप सोशल फॅसिलिटेशन हे फेल गेलेलं आहे. याला डिस्ट्रॅक्शन थिअरी असं म्हणतात की जेव्हा एक व्यक्ती हा एखादी टास्क परफॉर्म करण्यामध्ये जेव्हा तो डिस्ट्रॅक्ट होतो आणि त्याचं लक्ष जेव्हा पूर्णपणे केंद्रित त्या गोष्टीकडे नसतं तेव्हा आपण डिस्ट्रॅक्शन कॉन्फ्लिक्ट असं म्हणतो. यांनी कॉग्निटिव्ह ओव्हरलोड येतो परफॉर्मर वरती आणि त्याच्यामुळे त्याचा परफॉर्मन्स हा कमी होऊ शकतो आणि किंवा रादर त्याला ते इसेन्शियल क्यूज आणि स्टिम्युलाय हे देण्यात त्याला भाग पाडतो. नेक्स्ट इज सोशल लोफिंग. आता समूहात काम करत असताना अनेकदा प्रेरणा कमी होते किंवा परिणामी समूहाचे ध्येय साध्य करण्यासाठीचे प्रयत्न कमी होतात. ही घटना सोशल लोफिंग म्हणून ओळखली जाते. एखाद्या सामान्य कार्यासाठी समूहात काम करताना व्यक्तींमध्ये एक सामान्य भावना निर्माण होते की त्यांनी थोडे कमी योगदान दिले तरी समूहाचे ध्येय साध्य होईल. त्यामुळे त्यांच्याकडे प्रेरणा कमी असते आणि गटाचे ध्येय साध्य करण्यासाठी ते कमी प्रयत्न करतात. त्याऐवजी व्यक्ती त्यांच्या सहकारी सदस्यांच्या प्रयत्नांवर अधिक अवलंबून असतात. याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. अशा परिस्थितीत जेथे प्रत्येक किंवा बहुतेक गट सदस्य सामाजिक लोफिंगला बळी पडतात गटाच्या कामगिरीला गंभीरपणे त्रास होऊ शकतो. संज्ञानात्मक, शारीरिक, शाब्दिक इत्यादी
सारख्या विविध गट कार्यांमध्ये सामाजिक लोफिंग हे पाळले जाते. बऱ्याचदा असं होतं की आपला ग्रुप मेंबर्स जे असतात त्यांच्यामध्ये काही काही कारणांमुळे त्यांचं एक त्यांची प्रोडक्टिव्हिटी किंवा त्या ग्रुपसाठी काम करण्याची जी एक क्षमता असते ती त्यांची कमी दिसायला लागते आणि त्यांनी अशी काही भावना निर्माण होऊ शकतात की आपण कमी काम केलं किंवा आपल्याला हवं तेवढं आपण काम केलं तरीही आपलं मोठेपणा साध्य होतोय. पण ह्यांनी होतं असं की बाकीच्या व्यक्तींवरती त्याचा परिणाम होतो आणि त्याच्यानी ग्रुपचा जो एक मोटिव्ह असतो किंवा लाईव्हलीनेस असतो तो त्यांचा ग्रुपचा कमी होतो. सोशल लोफिंग हे कमी करण्यासाठी काय आपण करू शकतो? तर वैयक्तिक प्रयत्नांना सहज ओळखता येण्याजोगे बनवून गटामध्ये निभावण्यायोग्य असल्याची भावना कमी करते. यशस्वी कार्यप्रदर्शनासाठी वैयक्तिक सदस्याची वचनबद्धता वाढवणे, कार्याचे महत्त्व वाढवणे, प्रत्येक सदस्याला काही प्रकारचे मानक कार्यप्रदर्शन प्रदान करणे, जसे की त्यांची मागील कामगिरी किंवा इतर कसे करत आहेत हे त्यांना समजावून सांगणे. आपण जेव्हा सोशल लोफिंग बद्दल म्हणतो तेव्हा बेसिकली ग्रुप प्रोडक्टिव्हिटी किंवा त्या व्यक्तीचं कॉन्ट्रीब्युशन त्या ग्रुपकडे ह्याच्याबद्दलच बोलत असतो. सो आपण त्यांचा एक परफॉर्मन्स किंवा एक टास्क त्यांना देऊन त्यांची प्रोडक्टिव्हिटी किंवा त्यांच्यामधला एक तो स्ट्रेंथ आणि पॉझिटिव्हिटी वाढवणं हे खूप गरजेचं असतं. ह्याला एनकरेजमेंट असणं ही एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे. नेक्स्ट इज डी इंडिव्हिज्युएशन. आता डी इंडिव्हिज्युएशन इज अ सायकोलॉजिकल स्टेट की ज्याच्यामध्ये सेल्फ अवेअरनेस, पर्सनल आयडेंटिटी ही रिड्यूस केली होते आणि ज्याच्यामुळे काही एक्सटर्नल कंडिशन्स ह्या क्राऊड वरती जास्त या क्राऊड किंवा या एनॉनिमस मेंबर्सनी क्राऊड वरती जास्त परिणाम केला जातो. आता ह्यात होतं असं की डी इंडिव्हिज्युएशनमुळे ग्रेटर ओबिडियन्स ऑफ नॉर्म्स ऑफ द क्राऊड ह्याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं जातं. आधी आपण जे बघत होतो की ग्रुप मेंबर्स हे अतिशय महत्वाचे असतात पण इथे डी इंडिव्हिज्युएशन मध्ये असं असतं की जे आपले हे आहेत किंवा जे आपले फॉलोअर्स असतात किंवा जे ते ग्रुप फॉलो करत असतात ती लोक सुद्धा खूप महत्वाची असतात. आता एखाद्या क्रिकेट सामन्यामध्ये पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीचा विचार करा. येथे गर्दीचा आदर्श त्यांच्या संघाला चिअर करणे हा असतो पण गर्दीत राहिल्याने एखादी व्यक्ती निनावी बनते आणि म्हणूनच त्यांना त्यांच्या कृत्यासाठी कमी जबाबदार वाटते. अशा प्रकारे ते जंगली, अनियंत्रित आणि समाजविरोधी कृतींचा अवलंब करण्याची अधिक शक्यता असते. गुंडागर्दी ही विभक्तीकरणाची एक विशेष घटना आहे जिथे आता आपण हे खूपदा बघतो आपल्याकडे पॉलिटिकल पार्टीज असतात तर जेव्हा इलेक्शन होतात तेव्हा जी पार्टी हरते त्या पार्टीची लोक सगळीकडे धुडगूस घालतात, मारहाण करतात. हे का? तर त्यांना जी ओळख हवी असते किंवा अपेक्षित असते ती त्यांना मिळत नाही. का? तर त्यांची पार्टी तिथे त्यांच्या पार्टीने तिथे चांगलं परफॉर्म केलेलं नसतं. हेच आपण बघतो क्रिकेटमध्ये किंवा आपण तुम्ही फुटबॉल किंवा सॉकरच्या जर मॅचेस बघितल्या तरी सुद्धा हे आपल्याला बघायला मिळतं की जिथे जी टीम हरते त्या टीम वरती त्या जी टीम रादर जिंकते त्या टीम वरती लोक कचरा फेकतात, बाटल्या फेकतात किंवा गुंडागर्दी करतात किंवा त्याचे त्या टीमचे जे फॉलोअर्स असतात त्यांना त्रास देतात. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या डी इंडिव्हिज्युएशन मध्ये आपण बघतो. हे खर तर आपण जे म्हणतो की ह्याला दिस इज नॉट अ व्हेरी सोबर वे ऑफ बिहेविंग. आपण लोकांमध्ये किंवा आपण जेव्हा लहान मुलांना शिकवतो की आपण कसं वागायचं किंवा
आपण हरलो किंवा जिंकलो तरीही आपण तसं रिॲक्ट व्हायचं नाही. जर हरलो तर आपण परत जिंकू शकतो किंवा आपण त्याच्यासाठी आपण जास्त काम करू शकतो. हे जे आपण लहान मुलांना शिकवतो ते खर तर सगळ्यांनी शिकणं, तसं लक्षात ठेवणं आणि तसं वागणं हे खूप गरजेचं आहे. ग्रुप डिसिजन मेकिंग, आपण जेव्हा ग्रुप डिसिजन बद्दल बोलतो तेव्हा आपण नेहमीच एका समूहाचा विचार करत असतो, त्या सदस्यांचा विचार करत असतो. ग्रुप डिसिजन मेकिंग हे एक कलेक्टिव्ह प्रोसेस आहे, म्हणजेच की सगळ्या मेंबर्सनी एकत्र येऊन तो एखादा निर्णय घेणं हे ऍक्च्युली ग्रुप डिसिजन मेकिंग मध्ये आपण बोलतो. त्याच्यामध्ये एक दोन प्रोसेसेस असतात, एक म्हणजे ग्रुप पोलरायझेशन. आता ग्रुप पोलरायझेशन म्हणजे काय तर ही एक सामान्य कल्पना आहे की गटांनी घेतलेले निर्णय व्यक्तींनी घेतलेल्या निर्णयांपेक्षा चांगले असतात, तथापि ते नेहमीच खरे नसते. कधी कधी व्यक्तींनी घेतलेल्या निर्णयांपेक्षा गटांनी घेतलेले निर्णय अधिक टोकाचे असू शकतात. उदाहरणार्थ एखादा व्यक्ती हा याचा विचार असेल की आपण खूप टोकाची भूमिका न घेता आपण शांतपणेही एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो, पण इतर 10 लोकांचं म्हणणं असेल की नाही आपण अग्रेसिव्हली काम करूनच आपण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. तर यात होतं असं की जे इंडिव्हिज्युअल्स इन्वॉल्व्ह असतात त्या ग्रुपमध्ये त्यांना सुद्धा त्यांचा स्वतःचा तो निर्णय नसतो पण त्या ग्रुपचा असतो, आणि त्या ग्रुपनी एकत्रित तो निर्णय घेतल्यामुळे त्या ज्यांना वाटत असतं की अग्रेसिव्हली निर्णय घेणं हे चुकीचं आहे त्यांना सुद्धा ते फॉलो करावं लागतं. त्याच्यामुळे असं होऊ शकतं की तो गट जो असतो तो एका धोकादायक शिफ्टची घटना दर्शवतो आणि त्यामुळे की एक इन्क्रीज्ड कॉशन असतं किंवा एक कॉशियस अप्रोच असतो की आपण आपल्या ग्रुप मेंबर्स कडनं काही चुकीचं वर्तन कुठे होणार नाही, लोकांना त्याचा त्रास होणार नाही हे बघणं म्हणजेच की ग्रुप पोलरायझेशन मेंटेन करणं. नेक्स्ट इज ग्रुप थिंक किंवा समूह विचार. खूप हायली कोहेसिव्ह ग्रुप्स मध्ये ग्रुप थिंकचा विचार केला जातो. मेंबर्स ऑफ अ हायली कोहेसिव्ह ग्रुप त्यांना असं वाटत राहतं की देअर डिसिजन के नॉट बी रॉंग आणि त्यांचे सगळे मेंबर्स जे असतात ते त्या डिसिजनला सपोर्ट करतात. सो जो ग्रुप हा सर्वात जास्त कोहेसिव्ह असतो, जो सर्वात जास्त घट्ट आणि एकत्रित असतो त्या ग्रुपला त्या ग्रुपमध्ये ग्रुप थिंक हा विचार खूप केला जातो. एकदा का ती टेंडन्सी डेव्हलप झाली की आपण हायली रेझिस्टंट तो ग्रुप असतो डिसिजन त्यांचा बदलण्यामध्ये, आणि जो ग्रुप ते करतो किंवा ज्यांचे ग्रुप ज्यांचे रूल्स असे फर्म असतात ती लोक तो ग्रुप कधीही तोडू शकत नाही. का तर त्यांनी सगळ्यांनी एकत्रितपणे येऊन एखादा निर्णय घेतलेला असतो आणि त्यामुळेच त्याचे त्या ग्रुपचे सगळे मेंबर्स त्या रूल ते रूल्स फॉलो करूनच जगत असतात. कोऑपरेशन आणि कॉम्पिटिशन, एका गटात सहकार्य आणि स्पर्धा. कोऑपरेशन म्हणजे काय किंवा सहकार्याची व्याख्या म्हणजे एक वर्तन म्हणून केली जाऊ शकते ज्यामध्ये संपूर्ण गट सामायिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एकत्र काम करतो. तर स्पर्धा अशी वर्तणूक म्हणून परिभाषित केली जाऊ शकते ज्यामध्ये व्यक्ती स्वतःची कामगिरी उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न करते आणि त्याच वेळी इतरांना त्याची कार्य पूर्ण करण्यात अडथळा आणते. ग्रुपमध्ये कोऑपरेशन असणं आणि कॉम्पिटिशन असणं या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. कोऑपरेटिव्ह गोल्स म्हणजे की ते ग्रुप्स एकत्र किंवा रादर ते मेंबर्स सगळे एकत्र येऊन ते त्यांचे त्यांचे गोल्स पूर्ण करत असतात, त्यांचे त्यांचे उद्दिष्ट साध्य करत असतात. आणि आपण एक ह्यातलं एक एक्झाम्पल असं बघू शकतो की एखाद्याला एखाद्या ग्रुपमध्ये आपण जो निर्णय घेतलेला असतो
फॉर एक्झाम्पल एक कॉलेज आपण घेऊयात किंवा युनिव्हर्सिटी की जिथे त्यांना कल्चरल इव्हेंट आयोजित करायचं आहे, त्या कल्चरल इव्हेंट मध्ये असं होतं की प्रत्येकाला त्याची त्याची कामं दिलेली असतात आणि प्रत्येक जण त्या कामासाठी ते काम पूर्ण करण्याच्या मागे लागलेला असतो. आता हे जेव्हा कोऑपरेशन असतं तेव्हा तो इव्हेंट हा सक्सेसफुलच होतो, कारण ते एक ग्रुप वर्क असतं आणि त्या ग्रुपसाठी ते एक कोहेशन मेंटेन करणं हे सुद्धा खूप गरजेचं असतं. आपण आता आतापर्यंत जे आपण बघितलं की स्टेजेस ऑफ ग्रुप फॉर्मेशन, ग्रुप डिसिजन मेकिंग मध्ये लागणाऱ्या काही प्रोसेसेस आणि एकंदर ग्रुप म्हणजे काय, त्याच्यासाठी लागणाऱ्या काही त्याच्यासाठी किंवा रादर एक चांगला ग्रुप मेंटेन करण्यासाठी काय काय गोष्टी लागतात या आपण आतापर्यंत बघितल्या. पुढचा भाग असा आहे की कॉन्फ्लिक्ट तयार करणे त्या ग्रुपमध्ये. आपण या कॉन्फ्लिक्ट आणि तो कसा सॉल्व्ह करायचा हे आपण ऍक्च्युली पुढच्या सेशनमध्ये बघणार आहोत, पण आपण सगळ्यांनी आतापर्यंत जे बघितलं ते आपण परत एकदा बघूयात की ज्याच्यामध्ये पहिले आपण बघितलं होतं की ग्रुप म्हणजे काय, त्याची व्याख्या काय आहे ते आपण पाहिलं होतं आणि ग्रुपचे काही कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे ते पाहिले होते. आता प्रत्येक जण एक करणार आहे की तुम्ही तुमच्या मैत्रिणींचा मित्रांचा असा एक ग्रुप असेल किंवा तुम्ही कुठे खेळायला जात असाल, क्लासला जात असाल, तिथे तुमचे ग्रुप्स तयार झालेले असतील. प्रत्येक जणांनी आता आज जे आपण शिकलो ते सगळं आपण अप्लाय करणार आहोत. म्हणजेच काय तर प्रत्येकाला मी म्हणलं तसं इगोइस्टिक नीड्स असतात, फंक्शनल नीड्स असतात आणि कॉग्निटिव्ह नीड्स असतात. हे आपण सगळेजण बघणार आहोत आता आपल्या रोजच्या वागण्यामध्ये की ह्या गोष्टी आपण फॉलो करतोय का. सगळ्यांनी हे लक्षात ठेवायचंय की आपला आपलं कुटुंब म्हणजे सुद्धा एक ग्रुपच आहे. आपण एकत्र राहतो, एकत्र गप्पा मारतो, जेवतो, आपल्याला एकमेकांचे प्रॉब्लेम्स माहिती असतात, आपण ते सगळेजण एकत्र सॉल्व्ह करायला जातो. सो प्रत्येकाने आता इथून पुढे आपण एखाद्या ग्रुपमध्ये जेव्हा इन्वॉल्व्ह होतोय तेव्हा आपला फायदा त्या ग्रुपसाठी आणि लोकांसाठी हा कसा होतो आहे हे सगळ्यांनी बघायचं आहे. आपल्यामध्ये एक बॉन्ड जो तयार होतोय, एंटिटिविटी तयार होतीये, हे सगळं आपलं स्टेटस आपण जे फॉलो करतो आहोत त्या ग्रुपमध्ये ते मेंटेन होतंय का, किंवा आपण रोल्स आपले फॉलो करतो आहोत का आपण जेव्हा त्या ग्रुपमध्ये आहोत तेव्हा. नॉर्म्स किंवा रूल्स जे आपण म्हणतो तर त्या ग्रुपचे रूल्स आपण फॉलो करतोय का, त्या सगळ्या गोष्टी आपण बघायला हव्यात. नेक्स्ट इज सुसंगतता, ती आपण मेंटेन करतोय का, की का आपण आपल्या इंडिव्हिज्युअल आणि इंडिपेंडेंट मोटिव्ह साठीच त्या ग्रुपमध्ये आपण भाग घेतो आहोत हेही बघणं खूप गरजेचं असतं. त्याच्यासाठी आपण हे जे कॅरेक्टरिस्टिक्स बघितले कोहेसिव्हनेसचे ते सुद्धा सगळ्यांनी लक्षात ठेवायचे की सपोर्टिव्ह आणि कोऑपरेटिव्ह असणं किंवा हा तर सपोर्टिव्ह कोऑपरेटिव्ह असणं, मग त्या त्या ग्रुपसाठी आपण तेवढं काम करतो आहोत का, आपली वैयक्तिक उद्दिष्टे काय आहेत, आपण उच्च मनोबल ठेवतो आहोत का, त्याचा आपल्या आपल्यामुळे इतरांना कुठला फायदा होतोय किंवा तोटा होतोय, आउट ग्रुप सदस्यांबद्दल काही आपण बोलतो आहोत का किंवा आपण अडामंट आहोत का, की आपण कोणालाही आपल्या ग्रुपमध्ये येऊ देत नाही किंवा आपण तसं आपण फॉलो करत नाही किंवा या ग्रुप फॉर्मेशनच्या गोष्टी आपण फॉलो करत नाही आहोत का. ग्रुप जेव्हा फॉर्म करतो तेव्हा आपण जे चार पाच मेन स्टेजेस आहेत
की फॉर्मिंग, स्टॉर्मिंग, नॉर्मिंग, अर्जर्निंग ह्या आपण सगळ्या फॉलो करतो आहोत का हे आपण बघणार आहोत. कारण ग्रुप तयार करणं, ग्रुप मध्ये सहभागी होणं आणि त्या प्रकारचा एक ग्रुप फॉलो करणं हे ऍक्च्युली खूप गरजेचं असतं. त्याचं कारण असं असतं की आपल्याला एक गोष्ट खूप महत्वाची असते की आपण जेव्हा एखाद्या ग्रुपमध्ये इन्वॉल्व्ह होतो तेव्हा जसा आपल्याला गरज असते तसंच त्या ग्रुपच्या मेंबर्सला सुद्धा आपली गरज असते. सो आपण त्या गोष्टी फॉलो करतोय का हे सुद्धा महत्वाचं आहे. ग्रुप्स आपण जसं जसं परफॉर्म करतो आहोत किंवा आपण आपला परफॉर्मन्स आपण तसा असा वाढवतोय का हे सुद्धा आपण बघणं गरजेचं आहे. इफेक्टिव्हनेस ग्रुपचा, आता ग्रुप इफेक्टिव्हनेस म्हणजे काय तर आपण जो ज्या ग्रुपमध्ये आपण इन्वॉल्व्ह आहोत त्या ग्रुपमध्ये आपण आपला आपली इन्वॉल्वमेंट चांगली होतीये का, आपण जे एफर्ट्स टाकतो आहोत ते हे आहेत का, किंवा प्रोडक्टिव्हिटी आपली होती आहे का, आपली अबिलिटी आपण अडॅप्ट होतो आहे का, सॅटिस्फॅक्शन होत आहे का पर्सनल नीड्सच, हे सगळं आपण बघणं गरजेचं असतं. हे करत असताना मी म्हटलं तसं की आपण कुठल्याही ग्रुप मेंबर्सना हर्ट नाही करत आहोत किंवा ग्रुप मेंबर्सना हर्ट करत नाही आहोत किंवा आपण एक एन्व्हायरमेंट मेंटेन करतो आहोत या ह्या गोष्टी सुद्धा बघणं खूप गरजेचं आहे. तसं आपण ग्रुप्सला इन्फ्लुएन्स करतोय का, आपला इन्फ्लुएन्स हा पॉझिटिव्ह इन्फ्लुएन्स आहे का नेगेटिव्ह इन्फ्लुएन्स आहे, आपल्याकडे इन्फ्लुएन्स करताना तेवढं नॉलेज आहे का, स्किल्स आहेत का, किंवा आपण लोकांना तसे मोटिवेट करू शकणार आहोत का हे सुद्धा आपण बघणं खूप गरजेचं असतं. एखादा ग्रुप प्रोसेस जी आपण फॉलो करतो ज्याच्यामध्ये सामाजिक सुविधा असणं, सोशल फॅसिलिटेशन असणं, सोशल फॅसिलिटेशन मध्ये आपण डिस्ट्रॅक्शन कॉन्फ्लिक्ट थिअरी तर नाही ना कुठे फॉलो होते हे बघणं हेही खूप गरजेचं असतं. सोशल लोफिंग, सोशल लोफिंग सुद्धा गरजेचं आहे की ज्याच्यामध्ये आपण आपला मोटिव्ह किंवा आपलं मोटिवेशन कुठे कमी होतंय का, आपल्याला जो टास्क दिला जातो ग्रुपचा तो आपण पूर्ण करतो आहोत का, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणं आणि तसं फील करणं हे खूप गरजेचं आहे. डीइंडिव्हिज्युएशन म्हणजे एक सायकोलॉजिकल स्टेट कॅरेक्टरिस्टिक्स जिथे सेल्फ अवेअरनेस आणि पर्सनल आयडेंटिटी ही रिड्यूस होते आणि ज्याच्यामध्ये आपण आपण जे मगाशी बोललो की त्यांनी असं होतं की आपण एक नेगेटिव्ह इन्फ्लुएन्स होतो लोकांसाठी जस्ट बिकॉज आपल्याला जसं हवंय तसं त्या ग्रुपनी परफॉर्म केलेलं नसतं म्हणून, पण हे जेव्हा आपण करत असतो तेव्हा आपण इतर लोकांना सुद्धा त्याचा खूप त्रास देतो आहोत हे आपण बघणं हे गरजेचं असतं. नेक्स्ट इज डिसिजन मेकिंग, ग्रुप डिसिजन मेकिंग ज्याच्यामध्ये सुद्धा ग्रुप पोलरायझेशन, ग्रुप थिंक ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. की ग्रुप पोलरायझेशन म्हणजे काय तर आपण आपल्या जी टेंडन्सी असते की आपण एका खूप एक्स्ट्रीम आपण काही काही वेळेस डिसिजन घेतो तसं न करणं की जेणेकरून त्या ग्रुपला त्याचा त्रास होणार नाही आणि एखादा आपण जर तसे वागलो किंवा आपण जर असं इतकं ग्रुप पोलरायझेशन कडे किंवा आपण आपल्या एक्स्ट्रीम विचारांनी आपण जर लोकांना इन्फ्लुएन्स करायला लागलो तर त्यांनी त्या ग्रुपला त्याचा खूप त्रास होणार आहे. आणि दुसरं म्हणजे की आपण आपल्या एक फिनॉमिना की जिथे आपण एक रिस्की शिफ्ट करत नाही होत ना, की जेव्हा एक ग्रुप पूर्ण व्यवस्थित चालू आहे तेव्हा आपल्या पर्सनल ह्याच्यासाठी इच्छेसाठी किंवा ह्याच्यासाठी आपण लोकांना तर त्रास नाही ना देतो, तर हे आपण बघणं हे खूप गरजेचं आहे. ग्रुप थिंक असणं की ग्रुपनी कोहेसिव्हली ग्रुपनी विचार करणं
एकत्र येऊन विचार करणं आणि त्याप्रमाणे डिसिजन्स घेणं हे सुद्धा खूप महत्वाचं असतं. कोऑपरेशन आणि कॉम्पिटिशन, एका गटात सहकार्य आणि स्पर्धा असणं. तर कॉम्पिटिशन ही दोन ग्रुप्सच्या मध्ये असावी. ग्रुप मेंबर्स मध्येच अंतर्गत कॉम्पिटिशन असली तर तो ग्रुप कधीच मोठे साध्य करू शकणार नाही. आणि कॉम्पिटिशन सॉरी कोऑपरेशन डेफिनेटली ग्रुप मध्ये असावं एकमेकांमध्ये, जेणेकरून ग्रुप हा चांगला परफॉर्म करू शकेल. आता हे जेव्हा आपण बघितलंय, ह्याच्यानंतरचा उद्याचा जो भाग असणार आहे तो ग्रुप मध्ये येणारे कॉन्फ्लिक्ट्स, त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. आणि त्याच्यासाठी लागणारं कम्युनिकेशन जेही खूप गरजेचं असतं, सो त्याबद्दल आपण बोलणार आहोत उद्याच्या सेशनमध्ये. आपण आत्ता ज्या गोष्टी बघितल्या आहेत रिगार्डिंग ग्रुप, ग्रुप नॉर्म्स आणि ग्रुपमध्ये लागणारे एक ग्रुप पोलरायझेशन असेल, एक्स्ट्रीम डिसिजन मेकिंग असेल, तर ज्या गोष्टी आपण फॉलो करू शकतो किंवा करू शकणार आहोत त्या आपण करणं हे खूप गरजेचं आहे. धन्यवाद. उद्याच्या सेशनमध्ये आपण हाच सेशन पुढे कंटिन्यू करणार आहोत आणि कॉन्फ्लिक्ट बद्दल बोलणार आहोत. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी आज जे झालेलं आहे ते परत सगळ्यांनी वाचणं किंवा परत समजून घेणं हे अपेक्षित आहे.